स्वामी समर्थ। देव आणि दानवांत झालेल्या समुद्र मंथनातून 5 कामधेनू गायी उत्पन्न झाल्या होत्या। त्यातील नंदा नामक धेनूला उद्देशित ठेवून हा सण साजरा केला जातो। या दिवशी सवत्स धेनू म्हणजेच वासरा सहित गायीचे पंचोपचारे पूजन करून तिला गोड नैवेद्य दिला जातो। सर्वप्रथम हात जोडून श्री स्वामी स्तवन वाचावे व खालील ध्यान मंत्र बोलून पूजन सुरू करावे। याराध्या विधि विष्णु रुद्र मुनिभिर्या विश्ववंद्यार्चिता सर्व प्राणहितैषिणी शुभकरी त्रैलोक्य माता जय नित्यानंदमयी पराध्वर हविर मूला जगत्तारिणी साधेनुर्वरदास्तु मे भगवती सर्वेश्वर सेश्वरी श्री सुरभ्ये नमः। ध्यायं ध्यायामि नमस्काराणि समर्पयामि। श्री सुरभ्ये नमः या मंत्राने गायीचे पूजन करावे, गायीस अक्षता व्हावे। श्री सुरभ्ये नमः आवाहनार्थे अक्षतां समर्पयामि। पाद्यम अर्घ्यम कलशात जल अत्तर फुलाच्या पाकळ्या अक्षता एकत्र करून पाय धुण्यासाठी पायावर पाणी देणे। क्षीरोदार्णव संभूते सुरासुर नमस्कृते सर्वदेवमये मातर गृहाणार्घ्य नमो नमः। नमस्ते देव देवेश नमस्ते धरणीधर नमस्ते जगदाधारे अर्घमे प्रतिगृह्यताम्। श्री सुरभ्ये नमः पाद्यं समर्पयामि अर्घ्यं समर्पयामि। श्री सुरभ्ये नमः धूपं आघ्रपयामि। श्री सुरभ्ये नमः दीपं दर्शयामि। श्री सुरभ्ये नमः नैवेद्य गोग्रास समर्पयामि। उडदाचे वडे व गूळ खाण्यास देणे। सुरभिस्त्वं जगन्मातैर्देवी विष्णुपदे स्थिता सर्वदेवमयी ग्रासं मया दत्तमिमं ग्रस। श्री सुरभ्ये नमः धूपं आघ्रपयामि। श्री सुरभ्ये नमः दीपं दर्शयामि। श्री सुरभ्ये नमः नैवेद्य गोग्रास समर्पयामि। उडदाचे वडे व गूळ खाण्यास देणे। सुरभिस्त्वं जगन्मातैर्देवी विष्णुपदे स्थिता सर्वदेवमयी ग्रासं मया दत्तमिमं ग्रस। पुढील मंत्र म्हणून गोमातेस वस्त्र नेसवावे किंवा वस्त्राप्रीत्यर्थ अक्षता व्हाव्यात। सर्वभूषाधिके सौम्ये लोकलज्जा निवारणे मयोपपादिते तुभ्यं वासासि प्रतिगृह्यताम्। श्री सुरभ्ये नमः वस्त्रं समर्पयामि। पुढील मंत्र म्हणून गोमातेस 3 प्रदक्षिणा घालावे। यानि कानि च पापानि जन्मांतरकृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणा पदे पदे। श्री सुरभ्ये नमः प्रदक्षिणां समर्पयामि। नमस्ते ब्रह्मरूपाय विष्णुरूपाय ते नमः। नमस्ते रुद्ररूपाय करिरूपाय ते नमः। श्री सुरभ्ये नमः नमस्काराणि समर्पयामि। खालील स्तोत्राच्या नित्य मनोभावे पठणाने गोवंश प्राप्ती होऊन व्यक्ती धनवान आणि यशस्वी होतो। त्याचप्रमाणे सर्व तीर्थात स्नान केल्याचे पुण्य लाभते। श्री सुरभी स्तोत्र। नमो देव्यै महादेव्यै सुरभ्यै च नमो नमः कवाम्बीज स्वरूपिण्यै नमस्ते जगदम्बिके। नमो राधा प्रियायै च पद्मांशाय नमो नमः नमः कृष्णा प्रियायै च गवां मात्रे नमो नमः कल्पवृक्ष स्वरूपिण्यै सर्वेषां सततं परे क्षीरदायै धनदायै वृत्तिदायै नमो नमः शुभायै शुभदायै च गोप्रदायै नमो नमः यशोदायै कीर्तिदायै धर्मदायै नमो नमः। स्तोत्रश्रवणमात्रेण तुष्टारुष्टा जगत्प्रसुः आविर्बभूव तत्रैव ब्रह्मलोके सनातनि महेन्द्राय वरं लब्ध्वा वाञ्छितं चापि दुर्लभम्
जगाम साच गोलोकं ययुर्देवादयो गृहं बभूव विश्वं सहसा दुग्धपूर्ण च नारद दुग्धं घृतं ततो यत्नस्ततः प्रीतिः सुरस्य च इदं स्तोत्रं महापुण्यं भक्तियुक्तश्च यः पठेत् स गोमान्धनामाश्चैव कीर्तिमान् पुत्रवांस्तथा सस्नातः सर्वतीर्थेषु सर्वयत्नेषु दीक्षितः इहलोके सुखं भुक्त्वा यात्यन्ते कृष्णमन्दिरं सुचिरं निवसेत्तत्र करोति कृष्णसेवनं न पुनर्भवनं तत्र ब्रह्मपुत्रो भवेत्ततः इति श्रीमद्देवी भागवते ब्रह्मवैवर्ते च इंद्रकृतं श्रीसुरभिस्तोत्रं संपूर्णम्। भारत हा कृषिप्रधान देश असून पशुधनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे। भारतीय संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा देण्यात आला आहे। तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वसुबारस सणाच्या औचित्याने प्रत्येकाने देशी गोवंश निर्मित उत्पादनांचा वापर करून भारतीय देशी गोवंश संवर्धनाच्या चळवळीस प्रोत्साहन द्यावे। श्री स्वामी समर्थ।